मोठी बातमी आहे. चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांनी 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. तुरुंगात अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या आधारे लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव यांना आतापर्यंत 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं असून आता त्यांना 7 प्रकरणांमध्ये जामीन मिळालाय. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सीबीआयनं या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करून लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केलेला नाही असं म्हटलं होतं. मात्र न्यायालयानं सीबीआयचा युक्तिवाद फेटाळून लावला. सध्या लालू प्रसाद यादव न्यायालयीन कोठडीत आहेत. आजारपणामुळे त्यांच्यावर नवी दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेस नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक पटेल हे काँग्रेसवर नाराज असल्यामुळे ते दुसऱ्या पक्षात जाण्याचीही शक्यता आहे. गुजरातमधील पटेल आंदोलनात हार्दिक यांनी मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली होती. पटेल यांनी जर काँग्रेसला रामराम केला तर गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.